तर राहणार नाही असा सल्ला माझा त्यांना आहे. आणि जे प्रीपेड तुम्ही मीटर लावता आहात त्याच्यामध्ये लोकांनी फॉर्म भरून दिलेला आहे की आम्हाला प्रीपेड मीटर नको. सरकारने काढलं होतं ऑप्शन की ज्याला नाही पाहिजे त्यांनी फॉर्म भरून द्या. लोकांनी आंदोलन केलं त्याच्यामध्ये, पण तुम्ही तेही ऐकायला तयार नाही. तुमची मनमानी जे चाललेली आहे आणि जनतेला तुम्ही चिखलात फसवतात आहात, तुम्ही त्यांना लुटतात आहात, ते तुम्ही महाराष्ट्रामध्ये ते थांबवलं पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे. काय अरे माझं काय त्याला कोण आहे अरे कोण आहे त्याला नाव तर सांगा. अरे हो सांगा ना, माझी सरंजाई आहे की मी लोकांमधला आहे तर ते कोणाच्या प्रमाणपत्राची नाना पटलेला गरज नाही आहे ना. आणि पैसे देऊन काही प्रचार करायची गरज नाही आहे. कोण पैसे देऊन प्रचार करतात ते दिसतं. मुद्दा माझ्याशी तो निगडीत नाही. मी सांगितलं आहे कालची घटना जी झालेली आहे मी काही लपवतो थोडी आहे. वरतून कार्यकर्ता पाणी टाकत आहे. मी आता नळ नाहीत ना, हर घर में नल हर घर में जल ते नाही आहे ना, नाही तर नळाचं पाणी घेतलं असतं मी. सरकारमध्ये आहे म्हणून सांगितलं ना तुम्हाला. आता शोधा ना, तुम्हाला नावं आहेत ना. अहो कधीतरी लोकांनी काय सांगितलं, आता एक खासदार निवडून आलेत मुंबईतून, त्यांनी काय सांगितलं होतं, मी कशासाठी इकडे चाललो ते सांगितलं की नाही. असे किती लोक आहेत सरकारमध्ये, असे किती लोक आहेत की अंधारात चिखल येडीचा धुतानी कसे पाय धुतात, कसं डोकं दाबतात, हे असे आहेत ना, त्यांना काढा ना. त्यामुळे मी शेतकरी आहे, मला चिखलाचं सवय आहे, मला काही ते काही हे नाही आहे. मी तिथं चिखल आहे म्हणून मी गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन करणार नाही असं मी नाही आहे. मी शेतकरी आहे, मी चिखलात राहणारा माणूस आहे, त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही. माझ्याजवळ कुठली मी काही राजा नाही आहे आणि मी काही श्रीमंत सोन्याचा चम्मच घेऊन जन्माला आलेलो नाही. मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि मावळा मावळ्या पद्धतीनं राहील.